मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा हायस्कूलचे हिंदी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक सुनील पाटील हे उपस्थित होते. प्राचार्य संजय टेरले हे अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथींचं स्वागत प्राचार्य संजय टेरले यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका विमल रायते, नितीन भांबरे, हिंदी समिती प्रमुख शीतल गंगापुत्र आदी उपस्थित होते. कुमारी तनुश्री लोखंडे व कुमारी सांजली पवार यांनी हिंदी दिनाचं महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कुमारी आदिती गवांडे हिने काव्यवाचन केले. यावेळी प्रमुख अतिथी सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतात हिंदी दिनाचं महत्व स्पष्ट केलं. हिंदी भाषा ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी राष्ट्रभाषा आहे. हिंदी भाषा ही अतिशय साधी, सोपी, सर्वांना बोलण्यास व समजण्यास सोपी अशी भाषा आहे. विद्यार्थ्यांनी आठवड्यातून 1 ते 2 दिवस हिंदीमध्ये बोलायला हवं असंही यावेळी सांगितलंय. प्राचार्य संजय डर्ले यांनी हिंदी दिवस साजरा करण्याचं तसंच हिंदी दिनाचं महत्व विशद केलंय. हिंदी दिनानिमित्त वक्तृत्व, काव्यवाचन, निबंध स्पर्धाही घेण्यात आले. या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तनुश्री लोखंडे यांचा 7वी, द्वितीय क्रमांक श्रवण शर्मा 10वी, तृतीय क्रमांक ज्ञानेश्वरी काकड 6वी ब. काव्यवाचन स्पर्धेतील विजयी स्पर्धक प्रथम क्रमांक कुमारी वैष्णवी वारुंगसे इयत्ता 9वी फ, द्वितीय क्रमांक कुमारी संचित हिरे इयत्ता 6वी ब. निबंध स्पर्धेतील विजेते स्पर्धक प्रथम क्रमांक अनुष्का गीते 10वी क, द्वितीय क्रमांक प्रांजल भांबरे 5वी ब, तृतीय क्रमांक हर्षाली हडस 7वी. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते पेन आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्र संचालन शालेय पंतप्रधान कुमारी अनुष्का गीते हिने तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक शिवनाथ खुजरे यांनी केलंय. या सर्व विद्यार्थ्यांना हिंदी समिती प्रमुख शीतल गंगापुत्र, शरद कारे, शिवनाथ खुजरे, पल्लवी पगार या हिंदी विषय शिक्षकांचे बहुमोल असं मार्गदर्शन लाभलंय. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, मखमलाबाद, नाशिक.